चेन्नई सुपर किंग्स वर्सेस राजस्थान रॉयल्स या सामन्यामध्ये दोन खेळाडू खूप जास्त गाजले, ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी आणि संजू सॅमसन. कशी होती ही मॅच त्यावर आमचा हा खास रिपोर्ट. आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होऊन 4 दिवस झालेत. काल चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. शारजाचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटवर चांगलाच हात आजमावला. या सामन्यात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली हे मात्र नक्की. कालच्या या सामन्यात तब्बल 33 षटकारांचा वर्षाव झाला. राजस्थान रॉयल्सकडून 17 तर चेन्नई सुपर किंग्सकडून 16 षटकार लगावले गेले. या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनंही बॅटवर हात साफ करताना 3 खणखणीत षटकार खेचले. पण या सामन्यात मोठे लक्ष असूनही धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला का आला हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता. या सामन्यात संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथ हे ज्या पद्धतीने खेळले त्याने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. जोफ्रा आर्चरने 20व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. याच धावा हे निर्णायक ठरल्या आणि राजस्थान रॉयल्सने विजयी सलामी दिली. मात्र या खेळामध्ये सर्वात जास्त गाजला तो म्हणजे संजू सॅमसन. चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात एकाच डावात तब्बल 17 षटकार मारले गेले. यात एकट्या संजू सॅमसननं 9 षटकार मारले. या सामन्यात संजू सॅमसननं 9 षटकार आणि एका चौकारांच्या मदतीनं तब्बल 32 चेंडूत 74 धावा केल्या. यासह संजूनं पुन्हा एकदा भारतीय संघात जागा देण्याबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला चॅलेंज दिले. सॅमसननं 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर देखील केला. आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याच्या यादीत संजू सॅमसननं KL राहुलची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता पंतच्या जागी सॅमसनचं नाव लागणार का असा प्रश्न चाहत्यांना पडतोय. 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॅटसन आणि मुरली विजय यांनी CSKला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. CSKच्या 10 षटकात 4 बाद 82 धावा झाल्या होत्या. या मॅचमध्ये धोनीने घेतलेला निर्णय हा त्याच्या चाहत्यांना धक्का लावून गेला. या सामन्यात मोठे लक्ष असूनही धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला का आला असा प्रश्न तेव्हा सर्वांनाच पडला होता. सामन्यानंतर धोनीनं 7व्या क्रमांकावर येण्यामागचं कारण देखील सांगितलं. तो म्हणाला, मी बराच कालावधी झालं फलंदाजी केलेला नाहीये. 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीतही फार मदत मिळाली नाही. शिवाय ही लीगची सुरुवातच आहे आणि त्यामुळे काही नवीन गोष्टींची चाचणी करायची होती. त्यामुळे सॅमला संधी दिली. आता प्रयोग करण्याची संधी आहे. जर हे यशस्वी झालं नाही तर आपल्या जुन्या स्ट्रॅटेजीनं मैदानावर उतरू, असं देखील त्याने स्पष्ट केलंय. IPL चे असेच काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा लोकमत.com.